दरम्यान नाना पटोलेंची जागा तुरुंगात आहे, आमची ठाकरे सरकारकडे FIR दाखल करण्याची मागणी असल्याचं भाजप नेते राम कदम म्हणाले आहेत, पाहूयात। महाराष्ट्रातल्या काँग्रेस प्रांताध्यक्षांचं वक्तव्य हे मनाला चीड संताप आणणार आहे, अतिशय निंदनीय वक्तव्य आहे। त्यांची जागा लोकांमध्ये नसून तुरुंगात गजाआड त्यांची जागा आहे। आमची महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारकडे मागणी आहे की त्यांनी ताबडतोब काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांवर FIR घ्यावा। जर तुम्ही FIR घेतला नाही तर आदरणीय मोदीजींवर प्रेम करणारे लाखो कोट्यावधी लोक हे रस्त्यावर उतरतील। रबरी देवीचं नाव घेतलं तर उद्धव ठाकरे साहेबांनी 2-4 लोकांना जेलमध्ये टाकलं, आता कुठे पळाले मुख्यमंत्री? काँग्रेस अध्यक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना मारण्याची बाता करतात, आता का मुख्यमंत्री गप्प बसले आहेत, काय कारवाई करणार? काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेंनी माननीय पंतप्रधानांबद्दल जे विधान केलेलं आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये माननीय पंतप्रधानांचं पद एक सर्वोच्च पद मानलं जातं। आमचं आव्हान आहे की नाना पटोले यांनी माननीय पंतप्रधानांची जाहीर माफी मागावी, आणि माफी जर नाही मागितली तर निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल।